हाजी अली दर्गा प्रवेशाचा निकाल आपल्या बाजूनं लागावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई चक्क शनिदेवाला शरण जाणार आहेत. आज पुण्यात त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात यावा यासाठी मुंबईत तृप्ती देसाईंनी आंदोलन केलं होतं, ज्याला एमआयएम आणि काही मुस्लिम संघटनांनी प्रचंड विरोध दर्शवला. यानंतर काही संघटनांनी दर्गा प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यावर उद्या निकाल येणं अपेक्षित आहे. हा निकाल आपल्या बाजूनं लागावा यासाठी आपण शनी शिंगणापूरला जात असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय. त्यामुळे शनिदेव तृप्ती देसाईंच्या हकेला धावून जातात का, याकडे आता लक्ष असणार आहे. हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात यावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन उभं केलेलं होतं आणि आता जनहित याचिका जी हायकोर्टात आहे त्याचा उद्या 28 तारखेला निकाल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शनी शिंगणापूरला आम्ही सगळ्यात पहिलं आंदोलन केलं होतं, तिथं यश प्राप्त झालं. त्यामुळे शनिदेवाला आज साकडं घालण्यासाठी जात आहोत की महिलांच्या बाजूने हा जो आहे तो ऐतिहासिक निर्णय जो आहे तो व्हावा. त्यामुळे आज आम्ही शनिदेवाला तिथं जाऊन प्रार्थना करणार आहोत.